सर आधी आम्ही असं ऐकलं आहे लहानपणापासून का जगदीश भाऊ म्हणजे एक दमदार व्यक्तिमत्व, एक सिंघम व्यक्तिमत्व, कुठेतरी ते सिंघम तर अजूनही मी विचारायला नाही पाहिजे पण आहे का काय समजावं आम्ही? असं आहे, मी सिंघम म्हणजे तो वेगळ्या अर्थानं घेण्यात येते अर्थ, पण तो अहंकार माझ्यात नाही आहे, परंतु कार्यकर्त्यांच्या माध्यमातनं माझ्यात दम आहे म्हणूनच सर्व कार्यकर्त्यांनी मला या निवडणुकीमध्ये उभं केलेलं आहे. याचाच अर्थ तुमच्या ज्या मनात जे मनात आहे ते दम माझ्यात आहे, नाहीतर माझ्या कार्यकर्त्यांनी मला उभं केलं नसतं. की मध्यंतरी होते सक्रिय तुम्ही, पण 10-15 वर्ष थोडंसं कसं दिसले नाही, तर त्याचं काय समजावं आम्ही? असं आहे, मी दिसलो नाही, माझी भूमिका बदलली. भारतीय जनता पार्टीची एक पद्धत आहे, कार्यकर्त्यांना कोणती जबाबदारी द्यायची हे कार्यकर्ते आणि पार्टी ठरवत असते. पार्टीने ती जबाबदारी जी माझ्याकडे होती इतर कार्यकर्त्यांना दिली, त्यांच्या माध्यमातून पक्ष वाढेल असं त्यांना वाटत होतं आणि त्यामुळे त्यांना जबाबदारी दिली आणि माझी भूमिका कार्यकर्त्याची होती. की तिकीट आपल्याला मिळाली नाही तरी आपण अपक्ष उभं राहून राहिलो आणि हे बंडखोरी म्हटलं जाईल काय याला? मी भाषेत मी आधीच या प्रश्नाचा पहिलाच उत्तर दिलं आहे की मी अनधिकृत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे, कारण भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मला आग्रह केलं आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मी उतरलो आहे. प्रेक्षकांनो नमस्कार, आपण पाहता मंडल न्यूज चॅनल. प्रेक्षकांनो, विधानसभा 2024 ची रणधुमाळी सुरू झाली असून अमरावती शहरात आता सर्व उमेदवार आपल्या प्रचाराला जोमाने लागले असून आज आपल्या मंडल न्यूज चॅनलला भेट दिली आहे पूर्व राज्यमंत्री जगदीश गुप्ता आपल्यासोबत आहे. सर, सर्वप्रथम तर मंडल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, मंडल न्यूजच्या परिवाराच्या सगळ्या लोकांना मी धन्यवाद देतो. आपल्या माध्यमातून आमचा विषय लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि आपल्या परिवारातील आणि आपले जे दर्शक आहे त्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तर प्रेक्षकांनो, सांगितल्याप्रमाणे मंडल न्यूजसोबत जगदीशभाऊ गुप्ता आहे, ते आता अपक्ष उमेदवार म्हणून अमरावती लोकसभेमध्ये सक्रिय झाले. सर, काय सांगाल? अपक्ष नाही तर मी भारतीय जनता पक्षाचा अनधिकृत उमेदवार आहे असं माझं मत आहे, कारण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी या निवडणुकीमध्ये उतरलो आहे. सर, गेल्या 5 वर्षापासून आपण BJP च्या माध्यमातून पुन्हा सक्रिय झाले आणि जनतेची सेवा तुम्ही करत आहात कोण्या ना कोण्या माध्यमातून, परंतु हे तिकीट न मिळण्याचं कारण काय असू शकते? असं आहे, 3 पक्षाची युती आहे, कारण की प्रत्येकजण म्हणत होता का BJP कडून भाऊ आणि ऐन वेळेवर वेगळं झालं. वेगळं नाही झालं, महाराष्ट्रात पूर्ण जे महाराष्ट्राचे नेते आहेत त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवाणघेवाण युतीमध्ये करावं लागते आणि त्यामध्ये काही अडचणी असतात, काही मनासारखं होते, काही मनाविरुद्ध होते, म्हणून नेत्यांना जे जे शक्य कोणताही नेता आपल्या कार्यकर्त्याला डावलण्याच्या मनस्थितीत राहत नाही, परंतु युती केलं तर काही सोडावं लागते, काही धरावं लागते. त्या पद्धतीनं अमरावती सोडावी लागली त्यांना, त्यामध्ये त्यांचा दोष आहे असं मला वाटत नाही. त्यांना जे योग्य वाटलं ते निर्णय त्यांनी घेतलेला आहे. सर, आपली तयारी काय आहे सध्या? आता म्हणजे कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाची जशी तयारी राहते तशी माझी तयारी आहे, जनसंपर्क आहे, लोकांचा पाठिंबा आहे, लोकांपर्यंत पोचण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. प्रत्येक घटकाला, समाजातील प्रत्येक घटकाला एकत्रित आणून त्यांची शक्ती माझ्या पाठीशी कशी उभी राहील यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. प्रत्येक घटकातून संपर्क अभियान सुरू झाला का व्हायचं आहे? काही अंशी सुरू झालेला आहे. ह्या दिवाळीचे 1-2 दिवस थोडे शांत राहणार आहे, कारण मोठा सण आहे. प्रत्येक मतदाता, प्रत्येक व्यक्ती या दिवाळीमध्ये व्यस्त असल्यामुळे त्या प्रमुख भेटीगाठी आहेत ते सुरू आहे, परंतु दिवाळीनंतर प्रामुख्यानं प्रचार सुरू होईल. अपक्ष तुम्ही नामांकन अर्ज दाखल केला, त्यानंतर मतदारांचं काय म्हणणं होतं? मतदाता बोलेल मतदानाच्या माध्यमातून. तसं आता कोणीही गेला, कोणताही उमेदवार,
त्याला प्रत्येक मतदार होच म्हणणार आहे. मी तुमच्याकडे आलो, दुसरे उमेदवार आले, तुम्ही सगळ्यांना होच म्हणणार आहे. परंतु खरा मत, त्याचा खरा मत काय आहे हे त्या मशीनमधूनच कळणार आहे. पण गेल्या 30 ते 35 वर्षापासून तुमचे समर्थक आहे, त्यांचं म्हणणं काय होतं? तेव्हाही जुळले होते, आताही जुळले. त्यांनी आग्रह केलं म्हणूनच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. मतदारांना काय मेसेज देणार? अमरावतीकरांना एकच संदेश आहे की पूर्वी 90 मध्ये आपण परिवर्तन घडवलं आणि आमदार हा आम लोकांमध्ये राहण्याची जी प्रथा मी घातली होती, सुरुवात केली होती, ती प्रथा पुन्हा अमरावतीमध्ये सुरू करण्यासाठी, त्याचबरोबर या अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व अमरावतीकरांनी माझ्या पाठीशी आपली ताकद उभी करावी अशी सगळ्यांना विनंती करीत असताना, आमचा विजन, अमरावतीच्या बद्दलचा विजन डॉक्युमेंट लवकरच आपल्यासमोर येणार आहे. त्याचबरोबर माझा निवडणुकीचा चिन्हसुद्धा आपण सगळ्यांच्या समोर येणार आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी वाट पाहावी आणि मला पूर्ण समर्थन करावं अशी आपण सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. या आपल्या तुम्ही म्हटलं विजन लवकरच येणार आहे, विजन काय राहणार आहे ते आल्यानंतर माहीत पडेल सगळ्यांना. पार्टी तुम्हाला काय वाटते सर, गेल्या 5 वर्षात अमरावती शहरात विकास कामं झाले की नाही झालं, की आणखी काय व्हायला पाहिजे? असं आहे, कोणतेही लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा त्याला विकास करावाच लागते आणि तो करतेच. प्रमाण कमी जास्त असू शकते आणि म्हणून फक्त विकास कार्य महत्त्वाचं नाही, कायदा सुव्यवस्था अनेक गोष्टी आहेत ज्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, ती चांगली जबाबदारी. अमरावतीमध्ये विशेषत्वानं कायदा सुव्यवस्था हे प्रामुख्यानं आहे. जिथे शांतता राहते तिथे प्रगतीही लवकर होते, लोकांनासुद्धा कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही. त्या दृष्टीनं मी भविष्यात काम करणार आहे. सर, तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा विषय काढला, जेव्हा तुम्ही आमदार होते तेव्हा असे जेव्हा प्रसंग व्हायचे तर तेव्हा असं काही आठवते का तुम्ही त्या प्रसंगाला या पद्धतीनं हाताळलं होतं? एकच प्रसंग सांगतो, आता अमरावतीमध्ये जे काही मागच्या महिन्यात हत्यासत्र सुरू झालं, तसा सत्र 90च्या आधी या अमरावतीमध्ये सातत्यानं होत राहत होतं आणि त्या मागचं कारण होतं या अमरावतीमध्ये वरली मटक्याचं असलेले म्हणजे एक गँग ज्याला म्हणू आपण ते होतं आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये मी विरोधी पक्षाचा आमदार असताना प्रशासनाला जागवण्याचा प्रयत्न केला. जागलं नाही तर मी थेट SP ऑफिसच्या समोर वरली मटक्याच्या विरोधात आंदोलन केलं, मी आणि माझ्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी, आणि त्याचा परिणाम असं झालं की ते जे गँग होते ते संपुष्टात आले आणि अमरावतीमध्ये कायदा सुव्यवस्था काही प्रमाणात व्यवस्थित झाले. आणि या पद्धतीनं आमचं काम करण्याची पद्धत आहे. महानगरपालिकेमध्ये आर्थिक चणचण होती, आर्थिक परिस्थिती बिकट होती, त्यावेळेस शासन लक्ष घालत नव्हतं. आम्ही महानगरपालिकेवर कब्जा आंदोलन केलं, सर्वपक्षीय लोकांना घेऊन आंदोलन केलं, सडकेवर लोकांना आणलं, सर्वपक्षीय लोक होते आणि त्या माध्यमातून अमरावती महानगरपालिकेला चांगला निधी त्या काळात प्राप्त झालं. पक्षात असो की विरोधात असो, सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही संघर्ष नेहमी केलेला आहे. आता आपला अजेंडा काय राहणार आहे? मी म्हटलं ना, विजन डॉक्युमेंट्स आलं म्हणजे आता तयार होत आहे. आमचा चुनाव चिन्ह आल्यानंतर त्यासोबत ते आम्ही लोकांपर्यंत तो पोहोचवणार आहे. सर, आपण गेले 22 वर्ष आमदारकी उपभोगली आहे, तर तेव्हाचं राजकारण आणि आताचं राजकारण असं काय फरक वाटते? पहिला तर विषय असा आहे, मी आमदारकी भोगली नाही, सॉरी सेवा आमदारकीच्या माध्यमातून सेवा केली आहे, माफ करा, आमदारकीच्या माध्यमातून सेवा केलेली आहे. आम्ही आमच्यावर जे संस्कार आहे भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, पद हा सेवेसाठी आहे, पद हा साधन आहे, साध्य नाही. पदाच्या माध्यमातून लोकांची सेवा घडली पाहिजे तो विचार आपल्या मनाशी पक्का आहे
आणि त्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा पदावर राहिलो तेव्हा तेव्हा सामान्य माणसाचे प्रश्न कसे सुटतील, सामान्य ते सामान्यपासून तर जो उच्चभ्रू आहे त्यालाही कोणत्याही प्रकारचा कष्ट होणार नाही, त्यांच्याही समस्या राहतात, त्यांच्याही समस्या कशा सुटतील, समाजाच्या प्रत्येक वर्गाचं उत्थान कसा होईल यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न केलं होतं, भविष्यातसुद्धा आम्ही तेच करणार आहोत. सर, एकीकडे काँग्रेस आपल्या अमरावती मतदारसंघामध्ये आणि एकीकडे विद्यमान सरकारचे महायुतीचे उमेदवार आणि तुम्ही काय पाहता तुम्ही या संपूर्ण याच्यात? 1990 भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व नव्हतं, परंतु भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय कठीण परिश्रम घेऊन त्यावेळेस या अमरावतीमध्ये पूर्ण यश संपादित केलं होतं. विपरीत काळामध्ये आता अनुकूल परिस्थिती आहे, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पुन्हा 1990 पुनरावृत्ती केल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की हे थोडा वेगळा विषय करतो, जेव्हा आपण लहान होते हे आपले समा राजनीतीतच याचं कसं ठरलं का आधीच होतं का योगायोग होता? म्हणजे अनेक लोक काही मला दुकान लावायचं आहे, मला हे करायचं आहे, तर तुमची एंट्री कशी काय झाली सामान्य कार्यकर्त्यापासून तर थेट राज्यमंत्री? माझ्यासोबतचे अनेक लोक, माझा मित्र अजय वर्मा, माझे काका गुप्ता, दादाजी गुप्ता, त्यांना कदाचित असं वाटलं होतं कॉलेजमध्ये, कॉलेज निवडणुकीमध्ये मी खूप सक्रिय होतो आणि म्हणून त्यांनी मला ओढलं आणि त्यावेळपासनं हिंदुत्वाचं डोक्यामध्ये विचार होताच आणि तिथून मी 1982 भारतीय जनता पक्षाची निर्मिती झाली, 82 युवा मोर्चाचा मी अध्यक्ष झालो आणि तेव्हापासनं कॉलेज निवडणूक म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाचे इतर कार्यक्रम त्या माध्यमातनं सतत लोकांमध्ये काम करण्यासाठी प्रयत्न राहिलं आणि संघटन वाढवण्याचा प्रयत्न राहिला. त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण मित्र माझ्यासोबत होते आणि त्याचा खूप फायदा मला 1990 निवडणुकीमध्ये झालं आणि तरुणाईनं त्यावेळेस परिवर्तन घडून आणलं, तीच तरुणाई यावेळेससुद्धा परिवर्तन घडून आणले. सर, मी परत आपल्या त्या जेव्हा तुम्ही राज्यमंत्री होते तर तेव्हा अनेक तुम्ही विकास कामं केले तर असं काही स्वप्न राहिलं का हे आपल्या हातून व्हायला पाहिजे होतं पण अनवधानानं नाही झालं? नाही, अनवधानानं नाही. मी आधीच म्हटलं की प्रगती ही थांबणारी नाही आहे, सतत चालणारी प्रक्रिया आहे. उदाहरण द्यायचं असेल तर जिथे रस्ता नाही तर तिथे खडीकरण, खडीकरण झाल्यानंतर डांबरीकरण, त्यानंतर इच्छा असते काँक्रिटीकरण. त्याचप्रकारे त्या काळामध्ये जे जे शक्य होतं ते विकास कार्य जे मला दिसत होतं ते मी करण्याचा प्रयत्न केला. उदाहरण द्यायचं तर पाणी पुरवठा योजना, त्यासोबत भुयारी गटार योजना एक ते एकत्रित होती, परंतु फक्त पाणी पुरवठा योजना इथपर्यंत आली, डिस्ट्रीब्युशन लाईन आली नाही, ते मी घरोघरी म्हणजे पाणी आलं परंतु ते सामान्य माणसापर्यंत पोचत नव्हतं कारण डिस्ट्रीब्युशन लाईन नव्हत्या. ते आपण करण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याचबरोबर पाणी जास्त अमरावतीकरांना भेटणार आहे म्हणून भुयारी गटार योजनेची संकल्पना त्यावेळेस होती, ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. अण्णासाहेब डांगे त्या वेळेसचे मंत्री होते, त्यांनी मंत्रिमंडळामध्ये विशेष ठराव घेऊन, कारण आर्थिक परिस्थिती, प्रशासनाचा असलेला विरोध, त्या सगळ्यावर मात करून अण्णाजी डांगे यांनी माझ्या आग्रस्त ही योजना अमरावतीसाठी दिली. परंतु ती योजना पूर्ण कार्यान्वित होण्याच्या आधी राजकीय परिवर्तन झालं आणि तो थोडासा स्वप्न अर्धवट राहिला. ते पूर्ण झालं होत असतं तर मच्छरांचा जो त्रास आहे त्यापासनं बहुतांशी लोकांना मच्छरांचा त्रास, ते त्रासमुक्त झाले असते. डेंग्यू आणि आजकालचा चिकनगुनिया, चिकनगुनिया याआधीसुद्धा मोठ्या प्रमाणात अमरावतीत पसरलं होतं. डेंग्यूचं प्रमाण दरवर्षी काही ना काही प्रमाणात राहते,
भुयारी गटार योजना जर पूर्ण अंमलात आलेली असती तर या मोठ्या संकटातनं अमरावतीकर वाचले असते. असो पुन्हा लोकांनी संधी दिली तर ती योजना निश्चितपणानं आपण पूर्ण करू. तर प्रेक्षकांनो मी परत सांगतो आपल्यासोबत जगदीशभाऊ गुप्ता राज्यमंत्री माझी आहेत. सर आधी आम्ही असं ऐकलं आहे लहानपणापासून का जगदीशभाऊ म्हणजे एक दमदार व्यक्तिमत्व, एक सिंघम व्यक्तिमत्व. कुठेतरी ते सिंघम तर अजूनही मी विचारायला नाही पाहिजे पण आहे का काय समजावं आम्ही असं आहे. मी सिंघम म्हणजे तो वेगळ्या अर्थानं घेण्यात येते अर्थ, पण तो अहंकार माझ्यात नाही आहे. परंतु कार्यकर्त्यांच्या माध्यमातनं माझ्यात दम आहे म्हणूनच सर्व कार्यकर्त्यांनी मला या निवडणुकीमध्ये उभं केलेलं आहे. याचाच अर्थ तुमच्या ज्या मना जे मनात आहे ते दम माझ्यात आहे, नाहीतर माझ्या कार्यकर्त्यांनी मला उभं केलं नसतं. क्या बात, क्या बात. सर आणखी एक प्रश्न की मध्यंतरी होते सक्रिय तुम्ही पण 10-15 वर्ष थोडंसं कसं दिसले नाही तर त्याचं काय समजावं आम्ही. असं आहे मी दिसलो नाही, माझी भूमिका बदलली. भारतीय जनता पार्टीची एक पद्धत आहे, कार्यकर्त्यांना कोणती जबाबदारी द्यायची हे कार्यकर्ते आणि पार्टी ठरवत असते. पार्टीने ती जबाबदारी जी माझ्याकडे होती इतर कार्यकर्त्यांना दिली, त्यांच्या माध्यमातून पक्ष वाढेल असं त्यांना वाटत होतं आणि त्यामुळे त्यांना जबाबदारी दिली आणि माझी भूमिका कार्यकर्त्याची होती. आपण सगळ्यांना माहीत आहे समोर ज्याच्यावर जबाबदारी राहते तेच चेहरे समोर येतात, कार्यकर्त्याचा चेहरा समोर येत नाही. या 10-15 वर्षामध्ये माझा कार्यकर्ता म्हणून भूमिका होती म्हणून मी सक्रिय होतो, परंतु चेहरा आपला माझा समोर येत नव्हता. सर आणखी एक प्रश्न असा की तिकीट आपल्याला मिळाली नाही तरी आपण अपक्ष उभं राहून राहिलो आणि हे बंडखोरी म्हटलं जाईल काय याला. मी भाषेत मी आधीच या प्रश्नाचा पहिलाच उत्तर दिलं आहे की मी अनधिकृत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे, कारण भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मला आग्रह केलं आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मी उतरलो आहे. सर्व भारतीय जनता पक्ष माझ्या पाठीशी राहणार आहे आणि म्हणून मी भारतीय जनता पक्षाचा अनधिकृत उमेदवार आहे, मी आधीच सांगितलं आहे. सर विद्यमान जे आमदार आहेत त्यांच्या या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्यांनी जे काम केले त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात. मी आधीच म्हटलं की प्रत्येक लोकप्रतिनिधी निश्चितपणानं आपापल्या परीनं विकास कार्य करत असते आणि 5 वर्षानंतर त्याला परीक्षेला जावं लागते. चांगलं की वाईट याचा निर्णय लोकशाहीमध्ये जनता घेत असते. माझ्या एकट्याचा मत काही उपयोगी नाही, जनतेचं जे मत राहते तेच सर्वोपरी आहे आणि या निवडणुकीमध्ये जनता आपलं मत सांगणार आहे मताच्या माध्यमातून. बरं ठीक आहे, पण तुम्हाला या मध्ये तुमचा प्रमुख प्रतिनिधी कोणी वाटत आहे? जनता ठरवेल, जनता ठरवेल. मी ठरवलं की अमुक व्यक्ती माझा प्रतिद्वंदी आणि लोकांनी त्याला पसंत नाही केलं काय होणार माझे शब्द. आणि लोकशाहीमध्ये जनता सर्वोपरी आहे, कोण प्रतिद्वंदी आणि कोण नाही याचा निर्णय मी नाही, जनता ठरवणार आहे. आणखी काय मेसेज देणार जाता जाता जनतेला? जाता जाता नाही, मी येणार आहे. हो हो हो, आल्यानंतर जाता जाता म्हणजे आपल्या मुलाखतीचा वेळ आता संपत येत आहे तर या मुलाखती मी आल्यानंतर पुन्हा एकदा 90 ते 99 ज्या प्रकारे सामान्य लोकांमध्ये लोकप्रतिनिधी दिसत होता ती परंपरा पुन्हा या अमरावतीमध्ये मी सुरू करणार आहे, जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आणि त्याचबरोबर या अमरावतीच्या विकासासाठी मी ज्या प्रकारे भूतकाळामध्ये कटिबद्ध होतो भविष्यातसुद्धा त्याच प्रकारचं कार्य माझा राहणार आहे, एवढाच संदेश या माध्यमातून मी देणार आहे. तर प्रेक्षकांनो हे होते आपल्यासोबत जगदीशभाऊ गुप्ता जे माजी राज्यमंत्री आहे, 22 वर्ष त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून सेवा केली असे यांच्याशी संवाद साधून खूप चांगलं वाटलं. सर पुढील खूप खूप धन्यवाद आमदारकीसाठी, खूप खूप तुम्हालाही शुभेच्छा. खूप धन्यवाद. आपण आमदारकी भोगली नाही याचा शब्द आमदारकीच्या माध्यमातून सरांनी जे सेवा केली परत सरांची आपण जेव्हा निवडणुकीचं चिन्ह त्यांना मिळेल आणि त्यानंतर त्यांचा जे व्हिजन डॉक्युमेंट जेव्हा ते येणार आपल्याला दाखवणार तेव्हा परत सरांशी आपण संवाद साधू. सर तोपर्यंत निघतो आपली रजा. खूप खूप धन्यवाद.
पुन्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा।